हरी ओम श्री राम अंबनी मी वर्षा वीरा नाळे देवकर पाणन उपासना केंद्र कोल्हापूर मी आज जो अनुभव सांगणार आहे तो माझ्या वडिलांविषयीचा आहे आणि बापूंच्या विषयी सांगणं म्हणजे समुद्रातून एखादा पाण्याचा ग्लास भरून काढण्यासारखं आहे कारण ते पदोपदी आपल्याबरोबर असतात हा अनुभव आहे 9 मार्च 2021 चारच्या दरम्यान माझ्या भाऊ त्याचा मला फोन आला की तुला काही कळलं का म्हटलं नाही काय झालं तर बापूजी माझ्या वडिलांना आम्ही सगळे बापूजी म्हणतो तर ते कुठेतरी विहिरीत पडलेत त्यानंतर त्याचा पुन्हा फोन आला की ते पडलेले आहेत आणि त्यांना कितपत आले मला पण माहीत नाही पण मला निघायला सांगितलं इथून तो जर पुण्यावरून येतोय तर नक्कीच काहीतरी गंभीर गोष्ट आहे हा विचार करून मी पुन्हा माहेरी फोन केला म्हटलं काय झालं आहे काय तर माझ्या भावाची बायको म्हणाली नाही अजून असं काही नाही झालंय तिला मला सांगायचं नव्हतं खरं तर मग मी फक्त दवाखान्याचा पत्ता विचारून घेतला माझे मिस्टर ऑफिसला गेले होते मी सासऱ्यांना बोलून घेतलं माझ्या वडिलांचं असं असं झालेलं आहे आणि मला दवाखान्यात घेऊन चला मी त्यांना रंकाळ स्टँडला दवाखान्यामध्ये घेऊन गेले तिथं माझ्या वडिलांना फक्त MRI साठी घेऊन चालले होते तेव्हाची जी मी परिस्थिती बघितली की त्यांची मला त्यांना बघितल्यानंतर वाटत नव्हती की हे ह्याच्यातून बाहेर पडतील किंवा जगतील त्यानंतर त्यांचं MRI स्कॅनिंग करून ते परत आले पुन्हा त्यांना ICU मध्ये ॲडमिट करण्यात आलं मग त्यानंतर जो माझा भाऊ गावी आहे गुरु त्याचं नाव त्यानं मला जे सांगितलं ते मी आता तुम्हाला सांगते त्या दिवशी 9 मार्च हा विहिरीचं काम करण्याचा शेवटचा दिवस होता त्या दिवशी 4:30-5 वाजता सगळं काम आवरून मशिनरी सगळ्या पाठवायचं त्याचं प्लॅन होतं मोठ्या मोठ्या क्रेन्स आणि JCP वगैरे बोलवले होते आणि त्या ते 3-4 दिवस कामाचे असल्यामुळे माझ्या वडिलांना थोडी स्ट्रेसची शुगर आहे आणि त्यांचं रात्रभर जागरण झाल्यामुळे आणि विश्रांती न मिळाल्यामुळे थोडी शुगर वाढलेली असणार ते त्यांच्या लक्षात नाही आलं औषधं सुरूच होती माझा भाऊ 12:00-1:00 वडिलांना म्हणाले की तुम्ही जाऊन जेवून या आणि मी इथे कामाच्या इथे थांबतो आणि त्याच दिवशी कामाचं कुठल्याही लाईटमुळे कुठलाही अडथळा येऊ नये म्हणून माझे मावस काका अशोक मगदूम राहणार वागवे त्यांना त्यांना बोलून घेतलं होतं की तुम्ही इथे दिवसभर आमच्याबरोबर थांबा कुठलाही अडथळा येऊ नये म्हणून त्यांना बोलून घेतलं तेही थांबले होते तिथे माझा भाऊ आणि ते काका माझे मावस काका तिथे थांबले होते वडील माझे जेवून आले आणि माझ्या भावाला म्हणाले की तू आता जाऊन जेव मी इथे थांबतो आणि ते थांबले भाऊ माझा घरी जाऊन फक्त हातपाय धुवून जेवायला बसला असेल तोपर्यंत माझे वडील ते क्रेन चालवणाऱ्या व्यक्तीला JCP चालवणाऱ्या व्यक्तीला सांगायला गेले की रेंटवर मोटर आणलेली आहे आणि त्याच्यावर एखादा बकेटमधून दगड पडेल आणि ती मोटर खराब होईल तर तू सांभाळून काढ हे सांगण्यासाठी ते ज्या विहिरीला रिंग टाकली होती त्या रिंगच्या बरोबर जो मुरमाचा ढीक तैते केला होता त्याच्यावर जाऊन ते थांबले होते आणि ते सांगून वळताना त्यांच्या लक्षात नाही आलं की आपण दुसऱ्या बाजूने वळायला पाहिजे ते विहिरीच्या बाजूने वळले आणि त्यांचा एक पाय विहिरीच्या बाजूला असल्यामुळे ते विहिरीत 35 फूट खाली पडले ते खाली पडताना पहिल्या ऑफसेटवर त्यांचं डावी बाजू पूर्ण आणि डावा खांदा आपटला गेला त्यामुळे तिथं त्यांचं कॉलर बोन तुटलं आणि या बाजूच्या पूर्ण हाडांचा चुरा झालेला होता असे ते कोलांटवड्या खात खाली जो मुरमाचा ढीक केलेला होता आणि त्या विहिरीमध्ये खोल करणे विहीर अजून खोल करण्याचं काम चालू होतं तर त्या मुरमाच्या ढिगाऱ्यावर ते पडले पोटावर जर ते पाण्यामध्ये पडले असते गुडघावर पाणी होतं तिथं त्याच्यामध्ये पडले असते तर कदाचित ते श्वास गुदमरून तिथं पण ते आम्ही त्यांना गमावलं असतो पण ते मुरमाच्या ढिगाऱ्यावर पोटावर त्यांचं पोट पण खूप मोठं आहे त्यांची पर्सनॅलिटी पण खूप छान 5 फूट 6 इंच आणि 95 ते 100 किलो वजन असणारी व्यक्ती आहे ती ते पोटावर पडल्यामुळं त्यांच्या हाडा छातीच्या हाडांचं कुठंही काहीही नुकसान नाही झालं आणि पोटावर पडले पण ते पूर्ण मला वाटतं अनकॉन्शियस झाले असतील त्यांचा श्वास थांबला होता की नाही आम्हाला काहीच कल्पना नाही त्याची आणि हे सगळं माझे मावस काका काटावरून बघत होते पण ते काही करू शकत नव्हते कारण खाली जायला मार्ग नव्हता त्यांना त्या क्रेनवाल्या माणसाला त्यांनी ओरडून सांगितलं की ही व्यक्ती खाली पडलेली आहे आणि तू तुझं मशीन थांबव जर त्यांनी सांगितलं नसतं ते काका तिथं जर हजर नसते तर त्या व्यक्तीनं ते क्रेनचं बकेट खाली टाकलं असतं आणि तिथंच माझ्या वडिलांच्या शरीराचे 2 भाग झाले असते पण इथंही बापू बरोबर होते कारण त्या काकांना थांबवून घेणारे ते बापू होते कारण काका म्हणत होते की माझं पुढचं काम आहे गुरु मी जातो पण माझा भाऊ म्हणाला की काका थोडंसंच काम राहिले सगळ्या मशिनरी मी सोडणार आहे तुम्ही 1/2 तासासाठी थांबा मी जेवून येतो आणि मग तुम्ही जावा एवढ्या वेळासाठी त्यांना थांबवून घेतलं होतं माझे वडील खाली पडल्यानंतर त्यांनी त्या पहिल्या क्रेनच्या व्यक्तीला सांगितलं की तू खाली बकेट टाकू नको ती त्या सगळ्या व्यक्ती मशीन सोडून पळून चालल्या होत्या पण ते म्हणाले की मी फक्त घरी जाऊन मुलग्याला बनवून आणतो तोपर्यंत तुम्ही इथं थांबा
ते घरी जाऊन म्हणजे तिचे पायवाट होती ते असे बांधावरून त्यांना पळत जायचं होतं. तेवढं पार करून ते घरापर्यंत जाईपर्यंत ते जे ओरडत गेले तेवढ्यात 100 भर व्यक्ती त्या विहिरीभोवती जमा झाल्या, पण कोणी खाली उतरू शकत नव्हतं. माझ्या भावाने 1-2 घास खाले असतील, ते जे ऐकलं तो जो वाऱ्यासारखा पळत सुटला. विहिरीच्या काटाला येऊन बघितलं तर ती जी परिस्थिती बघून त्याचं पूर्ण अंग ढळलं. तो त्याला समजलं की ही व्यक्ती माझे वडील जिवंत नाही आहेत. त्याला काय करावं सुचत नव्हतं, तो पूर्ण जमिनीवर पडला. बाकीच्या व्यक्तींनी त्याला धीर दिला आणि म्हणाले की तुला हे बघायलाच पाहिजे, खाली जाऊन बघ ना तरी काय झालंय. माझा भाऊ त्या व्यक्ती त्या मशीन चालवणारे माणसं त्याला सांगितलं की तू हे मशीन चालू कर, मी बकेटमध्ये बसतो आणि मला खाली उतरव. तो बकेटमध्ये बसून खाली उतरला. गुडघाभर पाण्यातून ते बकेट ते वडिलांपर्यंत पोचू शकत नव्हतं. त्याने साईडलाच थांबवलं आणि तर माझा भाऊ तसाच कपाऱ्यातून चालत गेला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे वडील माझे मुरमाच्या ढिगाऱ्यावर पडले होते. जर साईडला जे मोठे काळे दगड ज्यांना टोच होते त्याच्यावर पडले असते तरीही आम्ही त्यांना गमावलं असतं, पण असं बापूंनी इथंही घडू दिलं नाही. त्यानंतर माझा भाऊ पोहोचला, त्यानं त्यांना सरळ केलं, पालते पडले होते. बघितलं तर रक्त वाहत होतं, आजूबाजूचं पाणी पूर्ण रक्तानं लाल झालेलं होतं. आणि त्याला पण वाटलं की मी माझे वडील गेलेले आहेत आता मला सोडून, म्हणून त्यानं त्यांना कवटाळलं आणि अगदी बेंबीच्या देठापासून बापूजी म्हणून जोरात हाक मारली कवटाळून की माझे वडील गेलेत. त्यानंतर त्याने असं करून हा असे म्हणाले. त्यानंतर त्यांचा श्वास पुन्हा सुरू झाला. ह्या श्वास बंद असण्याची क्रिया किती वेळ चालली काहीही कल्पना नाही आहे. त्यांनी हो म्हटल्यानंतर माझ्या भावाच्या अंगामध्ये 20 हत्तींचं बळ आलं, कारण एवढं 95-100 किलो व्यक्तीला उचलून पाण्यातून चालून काढणे हे खूप मोठं कार्य होतं आणि दुसरं कोणीही खाली उतरलेलं नव्हतं. त्यानं ती ही ताकद देणारा हा माझा सद्गुरू बापूच होता, दुसरं कोणीही नव्हतं तिथं. त्यानं त्यांना उचलून बकेटमध्ये तो घेऊन बसला आणि सगळे लोक बाजूला थांबले होते, त्यांनी त्याला बकेटमधून बाहेर माझ्या वडिलांना काढण्याला मदत केली. आणि सगळ्या व्यक्तींनी म्हणून जवळजवळ 5 ते 6 व्यक्तींनी उचलून त्यांना जीपमध्ये ठेवलं. तेव्हा ते म्हणाले की तू एकट्यानं खाली हे कसं उचललंस, तर हे फक्त बापूच त्याला उचलू लागण्यासाठी होते, दुसरं काहीही नव्हतं. माझा एक चुलत भाऊ दिगंबर शेलार हा डॉक्टर आहे. माझ्या भावाने जीपमध्ये बसूनच गाडी चालवणारी कोणतरी गावात 20 व्यक्ती होती, तीही बापूंनीच तयार केलेली होती, तो एक सारखा हॉर्न करत दवाखान्यापर्यंत आणलं होतं 15 ते 20 किलोमीटर. पाठीमागे माझा भाऊ माझे काका माझ्या वडिलांना घेऊन बसलेले होते, अजून 2-4 व्यक्ती असतील. आणि माझा भाऊ फोनवर बोलत होता की बापूजी विहिरीत पडलेत आणि मी काय करू कुठे नेऊ. त्याला माहीत नव्हतं की ते पाण्यात पडलेत की रिकाम्या जागेत पडलेत आणि किती उंचावरून पडलेत. ते 30 ते 35 फूट खोल पडलेले होते. मग तो म्हणाला की तू काही काळजी करू नको, म्हणाला तुला काहीही फॉर्मॅलिटीज मी करू देत नाही. हे पण तिथं बापूंनी सेटिंग लावून ठेवलेलं होतं आणि दवाखान्यात तू फक्त घेऊन जा आणि त्यांना ऍडमिट कर, बाकीच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज मी येऊन पूर्ण करतो. तो तिथंपर्यंत दवाखान्यापर्यंत घेऊन आला होता, स्ट्रेचर वगैरे तयार होतं, त्यांनी दवाखान्यात नेलं, प्रायर ट्रीटमेंट पूर्ण केली आणि मग MRI स्कॅनिंगसाठी घेऊन गेले. तोपर्यंत मी तिथे पोहोचलेले होते. हा सगळा प्रसंग अशा पद्धतीनं घडलेला होता. त्यानंतर MRI स्कॅनिंग करून आले, पण आम्हाला गॅरंटी नव्हती की डॉक्टरांनी सांगितलं होतं आता तरी काहीच धोका नाही आहे, कुठेही मेंदूला वगैरे कशालाही मार लागलेला नाही आहे, कुठंही फ्रॅक्चर नाही आहे कॉलर बोन सोडून आणि ही डाव्या बाजूची चेहऱ्याची हाडं सोडून, आणि हे काही ऑपरेशननं बरी होऊ शकतात, पण उद्या सकाळपर्यंत आपल्याला कुठे रक्तस्राव होतो का याची वाट बघावी लागेल. पुन्हा आम्ही ऑक्सिजनवर की उद्या सकाळपर्यंत काय होतं. आणि बापूंनी सांगितलेला आणि सुयोत्री संभूतो दत्तात्रेय दिगंबर हा स्मृतुग्रामी सो भक्तानाम उद्धरता भव संकटात हा मंत्र एकसारखा त्याचा गजर सुरू होता. दुसऱ्या दिवशी आम्ही दवाखान्यात गेलो तर MRI स्कॅनिंग 10-11 दरम्यान करून आल्यानंतर तेव्हाही पाहिलं की कुठेही रक्तस्राव झालेला नव्हता, ही बापूंची अकारण कारुण्य म्हणता येईलला. त्यानंतर 2 दिवस त्यांचे ऑपरेशनला घेण्याचं थोडं वाट बघलं, कारण ते पूर्णपणे अनकॉन्शियस होते, कुणाशी बोलत नव्हते, काही नव्हते, फक्त डोळे उघडत होते, बघत होते, परत झोपत होते. मग आम्हाला कळेना की हे अजून शुद्धीवरच नाही आहेत तर काय करायचं आता पुढे. आणि ज्या दिवशी विहिरीत पडले होते त्या दिवशी मी आमच्या उपासना केंद्रातील मिलिंद हावळे यांना फोन केला होता. त्यांनी मला त्या दिवशी उदी आणून दिली आणि ती उदी मी त्यांना रात्रभर लावली आणि त्यांच्या उशाशी नेऊन ठेवली होती. आता मी म्हटलं बापूंना की हे जे काही आहे ते तुमच्याच हाती. त्यांनी मला खूप धीर दिला होता. दुसऱ्या दिवशी MRI स्कॅनिंग वगैरे सगळं झालं, 2 दिवसांनी ऑपरेशनला घ्यायचं ठरलं, पण त्याच्यामध्ये पण 4-5 काहीतरी अडथळे आले की त्यांचे मिनरल्स कमी होत आहेत, त्यांना ब्लॉकेजेस असतील कदाचित, एवढं वेट आहे,
ते गोरतायत असे सगळे आम्हाला बोलवून त्याच्यातल्या पॉसिबिलिटीज सांगण्यात आल्या की हे 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 होऊ शकतं ऑपरेशनला घेतल्यानंतर. पण हे ह्या पण सगळ्या टेस्ट झाल्यानंतर यातूनही आम्ही सुखरूप बाहेर पडलो. कुठल्याही प्रकारचा अडथळा आला नाही की उद्या ऑपरेशनला घ्यायचं आहे. दुसऱ्या दिवशी महाशिवरात्री होती, त्यानंतर 2 दिवसांनी ऑपरेशनला घेण्यात आलं. ऑपरेशनला घेतलं 12 वाजता. पूर्ण प्रायर प्रोसिजर करण्यासाठी 1 तास गेला. 1 ला ऑपरेशन दुपारी सुरू झालं. ते ऑपरेशन 5 वाजता होईल, 6 वाजता होईल, 7 वाजता होईल म्हणत रात्री 12 पर्यंत ऑपरेशन सुरू होतं. आणि ते ऑपरेशन झाल्यानंतर पुन्हा ते शुद्धीवरण होते, कारण त्यांना गुंगीचं आपण ॲनेस्थेशिया दिलं होतं आणि त्याच्यासाठी वाट बघावी लागणार होती. पुन्हा बापूंचा धावा सुरू झाला की ते शुद्धीवर येईपर्यंत. घरी आलो आणि मग पहाटे पहाटे पुन्हा मी हॉस्पिटलमध्ये माझ्या भावाला फोन केला तर ते आता शुद्धीवर आलेले आहेत, हातपाय हलवत आहेत आणि व्यवस्थित आहेत. अशा पद्धतीनं माझे वडील बरे झाले. मार्चचे 15-1 दिवस ते दवाखान्यात असतील, त्यानंतर घरी गेले. एप्रिल महिना गेला, मे महिन्यात मी सुट्टीचं म्हणून माझ्या वडिलांच्या जवळ राहण्यासाठी म्हणून 4 दिवसासाठी गेले. सकाळी मी त्यांना घेऊन फिरायला गेले तिकडे. तिकडे थोडा वेळ ते बसले, ते अस्वस्थ पूर्ण झालेले होते. मला म्हटलं मला डोक्यात दुखायला लागले आणि आपण घरी जाऊया. त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांना पुन्हा त्यांचा पूर्ण बॉडीवरचा ताबा सुटला. काही झालं काही कळलं नाही त्यांना. टॉयलेट बाथरूम होतेला काहीही कळत नव्हतं. माझा भाऊ पुन्हा त्यांना दाखवण्यासाठी दवाखान्यात घेऊन आला तर डॉक्टर म्हणाले की कुठेतरी आतमध्ये रक्तस्राव झालेला आहे आणि पुन्हा एकदा छोटंसं ऑपरेशन करावं लागेल. दुसऱ्या दिवशी ॲडमिट झाला. माझ्या वडिलांना थोडं डोक्यामध्ये ड्रिल करून 200 ml रक्त जे आतमध्ये साठलेलं होतं, रक्तस्राव झालेला होता, तो बाहेर काढण्यात आला. तेही ऑपरेशन सुखरूप झालं. 2 दिवस अंडर ऑब्झर्वेशन त्यांना ठेवण्यात आलं आणि मग घरी घेऊन गेले. आणि आता 1 वर्ष जवळजवळ 1.5 वर्ष होत आलं. माझे वडील एकदम सुखरूप आहेत. एवढं खाली पडून हे सगळं होऊन ते आता रॉयल एनफील्ड चालवत आहेत, इतके ते व्यवस्थित झालेले आहेत. आणि हे फक्त आणि फक्त माझ्या बापूंची कृपा आहे, दुसरं काहीही नाही आहे. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ.